नमस्कार, मी सरोज। मराठी फूड कल्चर मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला उपवासाची एक नवीन रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे कुरकुरीत जाळीदार असे उपवासाचे डोसे। बनवण्यासाठी अतिशय सोपी आणि अत्यंत चविष्ट अशी उपवासाची डिश आहे। चला तर मग बघूयात। उपवासाचे डोसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघू। एक वाटी भगर किंवा वरई, पाव वाटी साबुदाणा, अद्रक, जिरे एक टेबलस्पून, मीठ, मिरची लहान, दही, कोथिंबीर। डोसा बनवण्यासाठी आपल्याला बॅटर बनवून घ्यायचा आहे, त्यासाठी आपण साबुदाणा आणि वरई मिक्सरमधून बारीक करून घेऊ। आपण घेतलेला आहे अर्धी वाटी साबुदाणा, मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ। रवेदार बारीक करायचा आहे। बारीक करून झालं आहे, आता एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता आपण याच मिक्सरच्या भांड्यात वरई किंवा भगर बारीक करून घेऊ। बारीक करून झालेली आहे, बॅटर बनवून घेणार आहोत। त्यासाठी ज्या बाउलमध्ये साबुदाणा बारीक करून टाकले होते त्यात बारीक केलेली भगर टाकून घेऊ। मिरची आणि अद्रकला बारीक करून घालूयात। दही 2 टेबलस्पून, जिरे 1 टेबलस्पून, मीठ चवीपुरतं आणि कोथिंबीर ऑप्शनल आहे, कारण कोथिंबीर कुठल्या भागात उपवासाला चालते आणि कुठल्या भागात चालत नाही। आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। आता हळूहळू पाणी टाकत हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे। साधारण 2 कप पाणी आधी आपण टाकणार आहोत। आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। डोसा म्हटला की बॅटर थोडं पातळ असलं तर डोसा जाळीदार बनतो, म्हणून आपण अजून थोडं पाणी घालूयात। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण डोसाचं बॅटर बनवलेलं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी आपण जनरल डोसे बनवतो तशीच ठेवायची आहे। आता आपण 10 मिनिट हे भिजू देऊ। चला तर मग डोसे बनवण्यासाठी बॅटर रेडी आहे। इथे मी गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे। 1 चमचा तव्यावर तेल टाकून व्यवस्थित पसरवून घेऊ। आता आपण डोसा तव्यावर टाकायला घेऊ। अशा पद्धतीने तव्यावर कडेकडेने टाकत जायचं आहे आणि सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। वाव, मस्त जाळी पडली आहे डोस्याला। गॅस फ्लेम मिडल ठेवू, म्हणजे डोसा व्यवस्थित भाजला जाईल। डोस्यावर थोडं तेल टाकून घेऊ। तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरही टाकू शकतात। आणि डोसा पुन्हा मंद आचीवर थोडं शिजू देऊ, म्हणजे डोसा छान क्रिस्पी होईल। तोपर्यंत तुम्ही अजून आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी बघायला मिळतील। आता आपण डोसा उलट करून घेऊ, म्हणजे दुसरी बाजू पण छान भाजली जाईल। मस्त क्रिस्पी झालेला दिसतोय डोसा, मस्त भाजला गेलेला आहे डोसा। आता आपण हा डोसा काढून घेऊ। असेच आपण राहिलेले डोसे बनवून घेणार आहोत। सगळे डोसे रेडी झालेले आहेत। हे डोसे तुम्ही उपवासाची बटाट्याची भाजी, खोबऱ्याची चटणी किंवा आमटीबरोबर खाऊ शकता। अशा प्रकारे आज आपण बनवलेले आहेत झटपट होणारे उपवासाचे डोसे। या श्रावणात तुम्ही या डोस्याचा आस्वाद नक्की घ्या। म्हणजे काय तर तुम्हीही बनवून बघा आणि बनवून झाल्यावर फोटो नक्की शेअर करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील।